नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण 20-20-13 या खताबद्दल माहिती जाणून घेणार आहे. त्या खताचे काय काय फायदे ते जाणून घेणार आहे. तर या खतामध्ये प्रमुख तीन घटक आहेत मित्रांनो, जे आहेत नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर. तर हे आपल्या पिकाच्या पोषणात कशी मदत करतात ते जाणून घेऊया मित्रांनो. तर नायट्रोजन आणि फॉस्फरस हा एकाच एक प्रमाणात आहे मित्रांनो. तर यामध्ये 20% नायट्रोजन आहे, त्यापैकी 90% नायट्रोजन हा अमोनिकल स्वरूपात आहे मित्रांनो. त्यामुळे तो आपल्या पिकास लगेच मिळून जातो मित्रांनो. त्यामुळे आपले पीक मटेरियल दिला की लगेच हिरवे होण्यास सुरुवात होते मित्रांनो. तर यामध्ये मित्रांनो 20% फॉस्फरस आहे, यापैकी 85% फॉस्फरस हा पाण्यात विरघळणार आहे मित्रांनो. त्यामुळे फॉस्फरस पिकास लगेच उपलब्ध होते मित्रांनो. त्यामुळे आपल्या मुळांची ग्रोथ चांगली होते. तसंच यामध्ये 13% सल्फर आहे मित्रांनो, जे की एनपीके नंतर चौथे पोषक घटक आहे मित्रांनो. आणि हा जे खत आहे तो दाण्यादार स्वरूपात आहे मित्रांनो. आणि तसंच विविध प्रकारच्या जमिनीसाठी आणि पिकांसाठी हा एकदम सुयोग्य आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण सल्फर या खताचे फायदे जाणून घेऊया. तर सल्फर हे एक महत्त्वाचं खत आहे मित्रांनो. तर या खताचा वापर केल्यामुळे मित्रांनो आपल्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया फास्ट होते मित्रांनो. त्यामुळे आपल्या पिकामध्ये हरित लवके वाढते आणि अन्न निर्मिती चांगली प्रमाणात होते मित्रांनो. तसंच व्हिटॅमिन्स आणि एन्झाइम्स ॲक्टिवेट करतं मित्रांनो. हे अमिनो ॲसिड आणि प्रोटीन सिंथेसिस चांगल्या प्रमाणात करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एनपीकेचा अपटेक वाढवण्यासाठी मदत करतं. तर असे सल्फरचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो. आणि याचा उपयोग मित्रांनो आपण तेलबिया, कडधान्य यासारख्या पिकांमध्ये केल्यानंतर आपल्याला अजून चांगले रिझल्ट आणि चांगले उत्पन्न मिळते मित्रांनो. तर नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.